हाय फ्रेंड्स, गुड इवनिंग. बाळांना स्कॉलरशिप परीक्षा गत वर्षी 2021-22 मध्ये वेगवेगळ्या तारखा मिळूनही कोरोना प्रादुर्भावामुळे झाली नाही. विद्यार्थ्यांना बसा अभ्यासामध्ये विस्कळीतपणा झाला. येत्या जुलै महिन्यामध्ये ही गली गेल्या वर्षीची स्कॉलरशिप परीक्षा होते 5वी आणि 7वी साठी. यातल्याच काही घटकांचा आपण अभ्यास करतोय. स्कॉलरशिप परीक्षेला जे गणित गणितामध्ये जे घटक आहेत त्यातल्याच काही घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. आज आपण त्यातल्याच एका घटकाबद्दल चर्चा करणार आहोत, ते म्हणजे संख्याविषयी. संख्या ज्ञानावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या परीक्षेला विचारले जातात. हक्काचे मार्क्स मिळून देणार हा प्रश्न असतो, पण थोड्याफार आपल्या चुकांमुळे हे मार्क आपल्या निघून जातात. म्हणून हक्काचे मार्क मिळवण्यासाठी आज आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार या घटकावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण जर पाहिलं तरी संख्या आणि त्यांचे प्रकार हे दरवर्षी परीक्षेला येतात, म्हणजे येतातच. संख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामध्ये संख्येच्या प्रकाराविषयी कोणती मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, किंवा त्यांच्या बेरीज वजाबाकीवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर सर्वप्रथम आपण आज संख्या नक्की कोणकोणत्या प्रकारच्या असतात, त्या प्रकारावर आपल्या बाकीच्या गोष्टी कशा अवलंबून असतात ते पाहणार आहोत. तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची आता 5वी ते 8वी, खास करून 8वी साठी हा भाग जास्त महत्वाचा आहे. आपल्या घटकाचं नाव याच्या संख्यांचे प्रकार. संख्येचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वप्रथम पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या साधारणपणे आपल्या नावावरूनच आपल्याला समजेल की नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. नॅचरल म्हणजे निसर्गामध्ये आपण जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मोजकामासाठी जे आपण संख्या वापरतो, गणितासाठी नाही पण व्यवहारात आपण ज्या संख्या वापरतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ संख्या कोणत्या वापरतो आपण व्यवहारामध्ये जगत असताना, एकमेकांना वस्तू देताना घेताना किंवा आपल्या समाजातील वस्तू मोजताना आपण ज्या संख्या वापरतो, एक झाड, दोन झाडे, एक पुस्तक, दोन पुस्तके, 10 मुले, 10 गावे वगैरे वगैरे वगैरे, अशा प्रकारे ज्या निसर्गातील समाजातील गोष्टी मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्यांनाच मोजमाप करणाऱ्या संख्या अर्थात मोजसंख्या असं देखील म्हटलं जातं. त्यालाच आपल्याकडं नैसर्गिक संख्या असं म्हणतात. त्यालाच गणितीय भाषेमध्ये नॅचरल नंबर असं म्हटलं जातं. त्याची डेफिनेशन आपण या ठिकाणी दिली आहे. दैनंदिन जीवनामध्ये मोजमाप करण्यासाठी ज्या संख्या आपण वापरतो त्यांनाच नैसर्गिक संख्या किंवा मोजसंख्या असं म्हटलं जातं. आता ह्या मोजसंख्या ज्या आहेत ह्या मोजसंख्येवर देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं विचारली जातात. दिसायला सोपे वाटतात पण ऐनवेळी त्याचे देखील प्रश्न आपले चुकतात. तर आपण बघूयात याच्या पुढे जाऊन त्या मोजसंख्येवरती कशा प्रकारचे आपले प्रश्न विचारले जातील. आता हे ज्या नैसर्गिक संख्या आहेत, एक झाड, दोन फुले, 3 झाडे, 4 फळे, 5 फुलपाखरे, वेगवेगळ्या प्रकारचं जे काही तुम्हाला मोजायचं असेल, निसर्गातील घटकांना मोजमाप करण्यासाठी तुम्ही ज्या संख्या वापरता त्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. मग ह्या संख्या कुठून सुरू होतात की कमीत कमी निसर्गामध्ये आपल्याला एक तर गोष्ट मोजावी लागते, म्हणजे या संख्या 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5, 6 अनंत पर्यंत. म्हणजे आपल्या लक्षात आला असेल की या संख्या सुरू होतात 1 पासून आणि त्यांचा शेवट होतच नाही, अनंत असतात. म्हणजे या संख्येवरती आपल्या 2 प्रश्नांची तयारी करावी लागते की नैसर्गिक संख्या म्हणजे मोजसंख्या हे तर ठीक झालं, पण नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान संख्या कोणती. तर नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या येते ती म्हणजे 1. 1 एक ही नैसर्गिक संख्यामधली सर्वात लहान संख्या आहे. आणि जर प्रश्न आला नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण कोणतीही संख्या आपण घेतली तरी त्याच्या पुढची कोणती ना कोणती संख्या असणार आहे ती अनंत असते. म्हणून याचं उत्तर येतं सांगता येत नाही. नैसर्गिक संख्या आपल्या नित्याच्या वापरातल्या संख्या आहेत. हा प्रकार जास्त किचकट पण नाहीये. 1 पासून अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. याच्या पुढचा प्रकार पूर्ण संख्या. आता गडबड व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला ठीक वाटलं 1 पासून अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या,
आता पूर्ण संख्या पण आपण आलो. आता पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येमध्ये फरक काय? सर नैसर्गिक संख्येसारख्याच पूर्ण संख्या आहेत. पूर्ण संख्यामध्ये एकच बदल आहे, एकमेव बदल आहे, ते म्हणजे ज्याप्रमाणे नैसर्गिक संख्यामध्ये आपण एक पासून अनंतापर्यंतच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणलो, अगदी त्याचप्रमाणे एकच्या आधीच्या फक्त एकच अंक आपल्या ठिकाणी घ्यायचा, एकच संख्या घ्यायची आहे आणि ती म्हणजे शून्य. हा शून्य फक्त नैसर्गिक संख्यामध्ये शून्य वाढवला की त्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. मग तुम्हाला कधी कधी प्रश्न पडत असेल का पडतो का नाही पडतो माहित नाही. तुम्हाला माहिती आपल्या ह्या शून्याचा शोध आपल्या भारताने लावलेला आहे. जगाला दिलेली भारताची देणगी म्हणजे शून्य. आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारचे गणितज्ञ होऊन गेले होते. त्या आपल्याकडे तुम्हाला जर आठवत असतील की आपल्याकडे कोणते गणितज्ञ होऊन गेलेत, कृपया आपण रिप्लाय बॉक्समध्ये त्याचे नावं टाकू शकता. आपल्या भारतातील श्रेष्ठ अशा प्रकारच्या गणितज्ञांची की त्यांच्या मार्फतच ह्या आपल्या जगाला शून्याची देणगी मिळालेली आहे. तर मी सांगतोय की नैसर्गिक संख्यामध्ये फक्त शून्य मिळवला की पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. म्हणजे पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येपेक्षा किती वेगळ्या आहेत? फक्त एका संख्येने वेगळ्या आहेत की नैसर्गिक संख्यामध्ये फक्त शून्य मिसळायचं. सर मग नैसर्गिक संख्येमध्ये शून्य का नाही घ्यायचा? कारण असं, नैसर्गिक संख्यांना आपण मोजमाप करणारी संख्या म्हणतो, मोज संख्या म्हणतो. आणि मोजमाप करताना कधी आपण शून्य संख्या मोजत नाही. म्हणजे तुम्ही असं कधी म्हणत नाही माझे तुझ्याकडं पैसे आहेत पण किती आहेत? शून्य. शून्य आहे तर नाहीतच. माझ्या दारासमोर झाडे आहेत, किती आहेत? शून्य. शून्य हे आपण कधीही मोजत नाही की तू मला शून्य रुपये दे. शून्य रुपये देणे घेण्याची गरज पडतच नाहीये. म्हणजे शून्य ही संख्या मोजमाप करण्यासाठी वापरली जात नाही. फक्त गणितीय भाषेमध्ये पूर्ण संख्या म्हणून तिचा वापर केला जातो. मग पूर्ण संख्याचा नवीन सेट एक आपल्याकडे तयार होतो, तो म्हणजे कोणता? शून्यापासून अनंतापर्यंत. नैसर्गिक संख्या होत्या एक पासून अनंतापर्यंत आणि पूर्ण संख्या आहेत शून्यापासून अनंतापर्यंत. मग याच्यावर पुन्हा तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? मग सर्वात लहान पूर्ण संख्या म्हटली की आम्हाला पुन्हा सांगावं लागेल शून्य. सर्वात लहान पूर्ण संख्या म्हणजे शून्य आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या सुद्धा सांगता येत नाही नैसर्गिक संख्येप्रमाणे. फक्त नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान एक असतो आणि पूर्ण संख्येमध्ये सर्वात लहान हा शून्य असतो, एवढाच बदल आहे. निश्चितपणे आपल्याला नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या गॅरंटेड समजलेल्या असतील. एक पासून अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या आणि शून्यापासून अनंतापर्यंत पूर्ण संख्या. नैसर्गिक मध्ये सर्वात लहान संख्या एक आणि पूर्ण संख्येमध्ये सर्वात लहान संख्या शून्य. ओके, या दोन गोष्टी आपल्याला निश्चितपणे कळाल्या असतील. तिसरा महत्वाचा भाग आहे, याच्याबद्दल आपण या ठिकाणी सांगितलं नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यामध्ये नक्की फरक काय? तर एवढाच फरक आहे, नैसर्गिक संख्येमध्ये छोटी संख्या एक आहे तर पूर्ण संख्येमध्ये छोटी संख्या, सर्वात छोटी संख्या शून्य आहे. म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या अधिक त्याच्यामध्ये मिसळणार शून्य बरोबर पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये शून्य मिसळल्यानंतर आपल्याला पूर्ण संख्यांचा संच तयार होतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तिसरा प्रकार आहे, या ठिकाणी काय सांगितलं? सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य, सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या, यालाच आपण म्हणतो इंटीजर्स. इंटीजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या. इथं खरी गडबड आहे, इथपासून आमची गडबड व्हायला सुरुवात होते. नैसर्गिक संख्या कळल्या? कोणत्या नैसर्गिक संख्या? इथं बघूयात आपण, ग्राफच्या माध्यमातून पाहूयात. ग्राफच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतील, हे पहा, एक पर्यंत जे होत्या त्या नैसर्गिक संख्या होत आणि शून्य त्यात मिसळला. हा शून्याला घेतलं त्या, हे काय झालं? मग शून्याला घेतल्यानंतर त्या पूर्ण संख्याचा संच झाला. म्हणजे ब्ल्यू कलर मधला आहे तो नैसर्गिक संख्याचा संच आहे, रेड कलर मधला आहे तो पूर्ण संख्याचा संच आहे. मग नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या याच्यापेक्षा पूर्णांक संख्या वेगळ्या कशा आहेत? तर थोडक्यात जर तुम्हाला लक्षात ठेवायचं झालं तर पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील सर्व संख्या. आता संख्या रेषा तुम्हाला माहित असेल, संख्या रेषेमध्ये संख्या रेषेचा मध्यबिंदू तुम्हाला माहित असेल काय असतो? संख्या रेषेचा मध्यबिंदू काय? संख्या रेषेचा मध्यबिंदू असतो शून्य.
शून्याला कोणतेही चिन्ह नसतं, ना प्लस ना मायनस। मग आपण शून्याच्या उजव्या बाजूला आपण गेलो, शून्याच्या उजव्या बाजूला आपण गेलो तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या संख्या मिळतात, एक पासून अनंतापर्यंतच्या प्लस नंबर्स, धनसंख्या, एक दोन तीन चार, याला आपण अधिक एक अधिक दोन असंही म्हणू शकतो किंवा एक दोन तीन चार असं म्हणू शकतो, अनंतापर्यंत। आणि जर आपण डाव्या बाजूला गेलो, याच्यात जर आपण डाव्या बाजूला गेलो तर आपल्याला वजा एक पासून संख्या मिळायला सुरुवात होईल, वजा एक पासून कुठपर्यंत, अनंतापर्यंत। या ठिकाणी शेवटी बाण आहे म्हणजे अनंतापर्यंत, म्हणजे पूर्णांक संख्येचा मध्यबिंदू असतो शून्य। ओके, पूर्णांक संख्येच्या उजव्या बाजूला आपण जर गेलो तर धनसंख्या असतात एक पासून अनंतापर्यंत, आणि डाव्या बाजूला गेलं तर ऋण संख्या असतात एक पासून अनंतापर्यंत। म्हणजे थोडक्यात काय, संख्या रेषेवर असलेल्या धन धन ऋण आणि शून्य या सर्व संख्यांचा जो संच तयार होतो याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या। म्हणजे पूर्णांक संख्यात काय येतं, सर्व प्रकारच्या ऋण संख्या, सर्व प्रकारच्या धनसंख्या आणि शून्य सुद्धा। म्हणजे सर्व प्रकारच्या धनसंख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आल्या, शून्य पण त्याच्यात मिसळला म्हणजे पूर्ण संख्या पण आल्या, आणि आणखी वाढल्या संख्या कोणत्या तर ऋण संख्या। म्हणजे संख्या रेषेवर असलेल्या धन ऋण आणि शून्य या सगळ्या प्रकारच्या संख्यांचा जो संच आहे याला म्हणतात पूर्णांक संख्या। आता तुमच्याकडे पुन्हा प्रश्न तयार होईल की पूर्णांक संख्येमध्ये आपल्याला नेहमी हेच पाहायचंय, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती, सर्वात लहान पूर्ण अंक आहे, अंक पूर्ण आहे त्या संख्येचं नावच आपल्याला सांगणार की पूर्णांक आहे। कारण जेव्हा तुम्ही पूर्णांकाची किंमत कधी कळेल, जेव्हा तुम्ही अपूर्णांक पाहाल तेव्हा पूर्णांकाची किंमत कळणार। तर या सगळ्या पूर्ण संख्या आहेत, फक्त धन असतील किंवा ऋण असतील। तर याच्यातली सर्वात लहान संख्या विचारत आपल्याला की पूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान संख्या, आता लहान म्हणजे काय, आपल्याकडची छोट्या छोटी संख्या एक, एक पेक्षा पण छोटा लहान, सॉरी एक पेक्षा पण शून्य लहान, शून्यापेक्षा पण लहान मायनस वन, त्याच्यापेक्षा लहान मायनस टू, त्याच्यापेक्षा लहान मायनस थ्री, त्याच्यापेक्षा लहान मायनस फोर। बापरे, मायनस मायनस कितीही जा, संख्या लहान 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 होत जाईल, संख्येची किंमत कमी कमी होत जाईल। मग तुम्हाला सर्वात लहान संख्या शोधता येईल का, नाही शोधता येणार। म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या शोधता येत नाही, म्हणजे सांगता येत नाही। थोडक्यात काय, सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही। बर, मग पूर्णांक लहान संख्या नाही सांगता येत, मग मोठी संख्या, तर मोठी म्हणजे काय, शून्यापासून जसं आपण उजवीकडे जाऊ तसं एक एकनी संख्या वाढत जाणार आहे, एक दोन तीन चार पाच छे। मग मोठ्यात मोठी कोणती, किती मोठी संख्या घ्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या असणार आहे, म्हणजे मोठी संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही, कारण अनंतापर्यंत संख्या धनसंख्येमध्ये तयार होतात। म्हणजे आपल्या लक्षात येईल की या संख्येचा जर आपण विचार केला तर शून्यापासून उजवीकडे गेलं तर मोठ्या मोठ्या संख्या होतात अनंतापर्यंत, म्हणजे मोठी संख्या सांगता येत नाही। शून्यापासून डावीकडे गेलं तर मायनसमध्ये वजा वजा संख्या होतात, संख्येची किंमत कमी कमी होत जाते, अनंतापर्यंत सर्वात छोटी संख्या सांगता येत। म्हणून दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतात की पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या सांगता येत नाही, सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही। पण याच्यामध्ये दुसरी एक गंमत आहे बघा, प्रश्न विचारताना तुम्हाला असा प्रश्न नाही विचारणार, तुम्ही पाठ करून जाणार की सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही, सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही। पण परीक्षेला विचारताना तुम्हाला असं विचारतात काय, कारण पूर्णांक संख्यामध्ये धनसंख्या पण असतात ऋण संख्या पण असतात, शून्याला चिन्ह नसतं। ओके, शून्य धन किंवा ऋण मानला जात नाही, शून्य शून्यच आहे। पण तुम्हाला असं विचारतात सर्वात छोटी, सॉरी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही पण त्यांनी कुठली विचारली आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक, म्हणजे ऋण म्हणजे इथपर्यंत, फक्त शून्यापर्यंत, शून्याच्या पुढं सगळे प्लस मध्ये सुरू होतात, म्हणजे ऋण कुठपर्यंत येतं, शून्यापर्यंत, म्हणजे मायनस वन पर्यंत। म्हणजे मायनस वन ही काय झाली, सर्वात मोठ्यात मोठी संख्या झाली। मग मायनस टू मायनस थ्री ही अनंतापर्यंत, म्हणजे सर्वात छोटी नाही सांगता येत, पण जर त्यांनी फक्त आपल्याला ऋण संख्यामध्ये विचारलं तर मात्र आपली गडबड होते। ऋण संख्येमध्ये आपल्याला या ठिकाणी ही संख्या सांगावी लागते मायनस वन। म्हणजे एक आयडिया कोणती क्लिअर झाली, पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या ज्या असतात त्या ऋण संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या म्हणजे वजा एक।
ऋण पूर्णांक संख्या मधली सर्वात मोठी संख्या वजा एक मायनस वन, असाच दुसरा एक खोचक प्रश्न विचारला जातो. तुमच्या डोक्यात असतं की पूर्णांक संख्येची लहान संख्या पण नसते, पण असा विचारला जातो की धनसंख्या मधली धनपूर्णांक संख्या मधली सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या, सर्वात लहान धन, धन म्हणजे कुठपासून, एक पासून पुढे, एक पासून पुढे अनंतापर्यंत, मग याच्यातली सर्वात लहान संख्या धनपर्यंतच आहे, मायनस मध्ये जायचंच नाहीये, आपल्या धनपर्यंतच विचारलंय, मग सर्वात लहान धन पूर्णांक संख्या म्हटलं की आपल्याला उत्तर सांगावं लागेल वन. एक म्हणजे दोन उत्तर तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेत की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा एक आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या अधिक एक. या दोन उत्तरांवरती लक्ष ठेवा, या दोन प्रकारचे उत्तर आपल्याला किंवा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. समजलं पूर्णांक संख्येबद्दल? सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही, सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, पण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या एक, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या, सॉरी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा एक आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या एक, या गोष्टी लक्षात ठेवा. आता चौथा जो घटक आहे परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. आणखी गोंधळ आमचा सुरू होतो आता पुढे गेल्यानंतर. परिमेय संख्या इथपर्यंत ठीक होतं, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या म्हणजे एक पासून अनंतापर्यंत मूळ संख्या, नैसर्गिक संख्या शून्यापासून अनंतापर्यंत पूर्ण संख्या, संख्या रेषेवरील सगळ्या प्रकारच्या संख्या, धन ऋण आणि शून्य सगळ्या प्रकारच्या संख्या पूर्णांक संख्या. सोपं होत, आता गडबड आहे. परिमेय संख्या, परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या आम्हाला पी छेद क्यू, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असतात. पी छेद क्यू म्हणजे काय? एखादी संख्या आणि छेद त्याला दुसरी संख्या, म्हणजेच काय? टू अपॉन फाईव्ह, मायनस टेन अपॉन टू, नाईन अपॉन थ्री, झिरो अपॉन फोर, ट्वेंटी फाय अपॉन टेन, कोणतीही अंश आणि छेद, अंश आणि छेद अशा प्रकारच्या स्वरूपात जर मांडलेली कोणतीही संख्या असेल पण त्याच्यामध्ये एक आहे, अंश काय पाहिजे? कोणतीही पूर्णांक संख्या चालेल, म्हणजे आता आपण पाहिले पूर्णांक संख्या होत्या ना, शून्य असेल, कोणतीही धनसंख्या, कोणतीही ऋण संख्या, अंशस्थानी कोणतीही पूर्णांक संख्या चालेल, म्हणजे धन ऋण आणि शून्य काही चालेल, पण छेदस्थानी मात्र शून्येतर पूर्णांक संख्या पाहिजे. शून्येतर म्हणजे काय? पूर्णांकच पण शून्यापासून इतर, म्हणजे फक्त शून्य सोडून, म्हणजे कसं? थोडं आपण मागे जाऊयात, तुमच्या लक्षात येईल, मागे जाऊयात. हे बघा, म्हणजे कोणती पण पूर्णांक संख्या चालेल, छेदस्थानी परिमेय संख्येमध्ये छेदस्थानी कोणतीही संख्या चालते, फक्त शून्य चालत नाही. ह्या पूर्णांक संख्येत सगळ्या आपण बघतोय संख्या रेषेवरच्या, ह्या सगळ्या पूर्णांक संख्येत, याच्यातल्या धन कोणतीही संख्या चालेल, ऋण कोणतीही संख्या चालेल, शून्य चालत नाही, फक्त शून्य चालत नाहीये. आता तुमच्या मनात कधी प्रश्न पडलाय की नाही मला माहित नाही, पण कधी असा विचार केलाय का की परिमेय संख्येमध्ये अंश आणि छेद स्वरूपात ज्या संख्या मांडल्या असतात त्याला परिमेय संख्या म्हणतात, पण छेदस्थानी शून्य असलेली संख्या चालत नाही का? बरं माहिती आहे आपल्याला छेदस्थान म्हणजे काय? अंशस्थानची जी संख्या आहे त्या संख्येचे छेदस्थानच्या ठिकाणी जेवढे अंक आहेत तेवढे भाग करावे लागतात. म्हणजे काय? बघा, टू अपॉन फाईव्ह म्हणजे दोन छेद पाच, याचा अर्थ असा दोनचे पाच तुकडे करायचे, म्हणजे दोन रुपयाचे पाच तुकडे करा, म्हणजे चाळीस पैसे उत्तर येईल आपलं, बरोबर आहे. इथं नाईन अपॉन थ्री म्हणजे नऊचे तीन तुकडे करायचे, असं त्याचा अर्थ असतो. मग कमीत कमी एखाद्या गोष्टीचे किती तुकडे आपल्याला करता येतात? समजा हा माझ्या हातात मोबाईल, तुम्हाला सांगितलं मोबाईलचे तुकडे करायचे, कमीत कमी किती तुकडे करणार तुम्ही? एक तर करावा लागेल ना, शून्य तर म्हणूच शकत नाही कारण मोबाईल तर आहेच ऑलरेडी. कोणत्याही गोष्टीचे लक्षात घ्या, याचा रूल कसा आहे, रूलच्या पाठीमागे कारण काय समजून घेतलं पाहिजे आपण, की पूर्णांक संख्येमध्ये छेदस्थानी शून्य का येत नाही, कारण कोणत्याही संख्येचे किती भाग करायचे हे छेदस्थानी सांगितलेलं असतं, आणि जर छेदस्थानी शून्य असेल त्याचे भाग कसे करणार? कारण मूळ संख्या, मूळ वस्तू, मूळ घटक हा एक भाग तर असतोच, त्यामुळं कमीत कमी कोणत्याही घटकाचा, कोणत्याही संख्येचा एक भाग तरी करावा लागतोच.
म्हणून छेदस्थानी कमीत कमी एक संख्या असते, शून्य भाग कशाचेच होत नाहीत, शून्य तुकडे कशाचेच होत नाहीत, म्हणून छेदस्थानी शून्य ही संख्या चालत नाही। म्हणून परिमेय संख्यामध्ये रोल काय की शून्य तर कोणतीही पूर्णांक संख्या छेदस्थानी पाहिजे। म्हणजे आपण आता पुन्हा रिपीट करूयात, परिमेय संख्या म्हणजे काय, रॅशनल नंबर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या, या परिमेय संख्या रॅशनल नंबर म्हणजे आर या संख्येने अक्षराने दाखवतात। आणि रूल काय, ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात मांडलेल्या असतात पण ज्यांच्या छेदस्थानी शून्य नसतो अशा संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात। त्याच्यामध्ये एक दोन अटी आहेत, त्या आपण पुढे गेल्यावर बघणार आहेत, पण थोडक्यात काय, तुम्हाला एवढं कळालं असेल की अंश आणि छेद अशा प्रकारे मांडलेल्या ह्या सगळ्या संख्या आहेत, या सगळ्यांना आपण परिमेय संख्या असं देखील म्हणतो, यांना परिमेय संख्या असं म्हणतो। काही वेळेस काय होतं, आता ही संख्या आहे बघा चार, तुम्ही तर सर चार ही नैसर्गिक संख्या आहे किंवा पूर्ण संख्या आहे किंवा पूर्णांक संख्या आहे, पण याला तुम्ही परिमेय म्हणणार का, तर हो इला सुद्धा परिमेय म्हणणार। का चारला परिमेय म्हणणार, कारण कोणत्याही संख्येला जर एकही छेद नसेल, सर चार छेद आणि अंश मध्ये नाही दिलेली, पण कोणत्याही संख्येला छेद हा कोणताही जरी नसला तरी एक हा असतोच। म्हणजे कोणतीही मूळ संख्या, सॉरी कोणतीही नैसर्गिक संख्या, कोणतीही पूर्ण संख्या, कोणतीही पूर्णांक संख्या ही अंश आणि छेद रूपात लिहिता येते, त्याला कमीत कमी एक हा छेद आपल्याला मांडता येतो। म्हणून नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या सगळ्या परिमेय संख्यामध्ये मोडल्या जातात। अंश आणि छेद रूपात मांडलेल्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात, परंतु अशा सर्व संख्यांना परिमेय म्हणता येत नाही। ही गडबड महत्वाची, की कुठली पण संख्या अंश आणि छेद असली की परिमेय म्हणायचं का, तर नाही। मग तुम्ही म्हणता हे नक्की काय, तर याच्यासाठी दोन कंडिशन आहेत। काय कंडिशन आहेत आपण बघूया। आता परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या अंश आणि छेद रूपात मांडल्या जातात, पण अंश आणि छेद म्हणजे अंशाला आपण छेदाने भागतो, तर अंशाला जर छेदाने भागलं तर त्याचा पूर्ण भाग जायला पाहिजे। जर अंशाला छेदानं पूर्ण भाग जात असेल तरच त्या अंश आणि छेद स्वरूपात मांडल्या गेलेल्या संख्येला परिमेय संख्या म्हणता येतं। यालाच आपण म्हणतो काय म्हणतो, खंडित दशांश। म्हणजे बघा माझ्याकडे एक संख्या आहे, काय संख्या आहे माझ्याकडे, 25/4 म्हणजेच 25/4। या संख्येचा भागाकार या ठिकाणी तुम्हाला मी करून दिलाय। काय केलं बघा, दिसतोय आपल्याला भागाकार, समज तुमच्या लक्षात येईल, 25/4 केलं, पहिला भाग 6 दिला, नंतर 24/1 उरला, नंतर वरती आपण पॉईंट दिला, दशांश रूप दिलंय, नंतर शून्य घेतला, 10 झाले, मग 2 भाग दिला, मग 5 भाग दिला, वगैरे वगैरे वगैरे। अशा प्रकारे उत्तर किती आलं आपलं, 6.25। ठीक आहे, 6.25 मध्ये होत्या, पॉईंट मध्ये उत्तर आलंय, म्हणजे दशांश रूपात उत्तर आलंय। म्हणजे ह्या अंश आणि छेद रूपात दिलेल्या संख्येला जर आपण दशांश रूप दिलं आणि जर पूर्ण दशांश रूप त्या ठिकाणी देता आलं, म्हणजे अंशाला छेदानं पूर्ण जर भाग देता आला, तर अशाच अंश आणि छेद मध्ये लिहिलेल्या संख्येला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असं म्हणतो। म्हणजे अंश आणि छेद मध्ये लिहिणाऱ्या संख्येला परिमेय संख्या म्हणायचं, पण त्याला दोन कंडिशन आहेत, एक त्या अंशाला छेदानं खंडित स्वरूपात का होईना पण भाग गेला पाहिजे, पूर्ण भाग जायला पाहिजे। इथं बघा 16/5 ने भाग दिला, पूर्ण भाग जातोय 3.2, 18/8 पूर्ण भाग जातोय, आन्सर आहे 2.25, 57/12 पूर्ण भाग जातोय, आन्सर आहे 4.75। म्हणजे या ठिकाणी 25/4, 16/5, 18/8, 57/12 या संख्या अंश आणि छेद स्वरूपात लिहिल्यात आणि त्यांचा अंशाला छेदानं पूर्ण भाग जातोय, म्हणून या सगळ्या संख्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत। आता परिमेय संख्येसाठी आणखी एक आपल्याला कंडिशन पाहावी लागेल, दुसरी कंडिशन बघा, खंडित व आवर्ती दशांश। आता काही संख्या अशा असतात, उदाहरणार्थ ही संख्या घेऊयात आपण 10/3, ही अंश आणि छेद रूपात मांडली आहे, हिला मी भाग पण दिलाय, इथं ट्राईल का बघा, भाग देऊन घेतलाय, भागाकार केलाय, काय 10/3, पण काय बघा 10/3 भाग देतो आपण 1 उरतो, दशांश रूप दिल्यामुळे पुन्हा 0 घेतो,
प्रत्येक वे तीन चा भाग जो प्रत्येक वे एक उतो प्रत्येक वे अपन वरुण शून्य घतो प्रत्येक वे तो भाग जो पुनः पुनः तीन अखंडपने भाग जो निशेष भाग जो नहीं मग तुम्हें सर मैं हि परिमेय संख्या नहीं होना हो बरबर है निशेष भाग जो नहीं है पन याच उत्तर जे ये उत्तरा मध्य जे आले 3.333 उत्तरा मध्य पॉइंट ऐसी नर ज्या संख्या आया पुनरावृत्ति होते है पुनरावृत्ति आवर्ती जर आवर्ती स्वरूप मध्य अपल उत्तर ये इत आवर्ती कस आल बगा 333 मानले कस अपन 3.3 आवर्ती चिन्ह एक संख्या डॉट देते एक पेक्षा जास्त संख्या अच्छी रेश ओढ़ 57/11 हि संख्या बढ़ा 57/11 संख्य जर आप भागाकार दिला तो उत्तर का 5.18181818 असा कि मोटा भागाकार अपन करो तरी 1818 हो रहा है पुनरावृत्ति नहीं अपन का 18 ला आवर्ती चिन्ह दिल है जर असा आवर्ती स्वरूप जर एखाद भाग जगा म्हणजे तुम्हाला आधी काय सांगितलं मी खंडित मध्ये पूर्ण भाग गेला अंशाला पूर्ण भाग गेला तर परिमेय संख्या म्हणायचे अंशाला पूर्ण भाग जात नाही इथं पण आवर्ती स्वरूपात जातोय तर याला सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणायचं तुम्ही सर निशेष शून्य येईपर्यंत भाग जात नाहीये नको जाऊ देत पण येणारा भागाकार हा कसा आहे आवर्ती स्वरूपाचा आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगता येईल अंश आणि छेद मध्ये लिहिलेल्या अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणायचं की ज्यांचा अंशाला छेदाने भागल्यानंतर भागाकार शून्य येतो किंवा सॉरी बाकी शून्य येते किंवा भागाकार हा आवर्ती स्वरूपात आलेला असतो म्हणजे खंडित एकतर खंडित येतो किंवा आवर्ती स्वरूपामध्ये म्हणजे जर अंशाने छेद रूपात मांडलेल्या संख्येचा भागाकार केल्यानंतर बाकी शून्य येत असेल किंवा भागाकार आवर्ती स्वरूपात येत असेल तर अशा अंश आणि छेद मध्ये मांडलेल्या संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात ओके ह्या झाल्या परिमेय संख्या पाठीमाग जायचं पुन्हा हे बघा खंडित भाग गेला पूर्ण निशेष भाग गेला अंशाला छेदाने भाग दिला त्याला परिमेय म्हणणार अंशाला छेदाने भाग गेला खंडित नाही गेला पण आवर्ती स्वरूपात गेला याला पण आपण परिमेय म्हणणार आता पुढे जाऊयात आता अपरिमेय म्हणजे काय इरॅशनल इथं माझ्याकडून मिस्टेक झाली रॅशनल दिसतंय पण इरॅशनल नंबर्स इरॅशनल नंबर म्हणजे काय अंश व छेद स्वरूपात मांडलेल्या नीट वाचा नीट समजून घ्या हे अंश आणि छेद स्वरूपात मांडलेल्या ज्या संख्यांचे दशांश रूप अखंडित खंडित नाही परिमेय मध्ये खंडित होतं अखंडित किंवा अनावर्ती आवर्ती नाहीये अनावर्ती आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येतं अनावर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येत नाही ज्या संख्यांचे दशांश रूप अखंडित किंवा अनावर्ती असते अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात बघा म्हणजे जर आवर्ती भाग गेला शून्य बाकी नाही येत पण आवर्ती भाग गेला तर परिमेय पण आवर्ती नाही गेला प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं उत्तर यायला लागलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे अपरिमेय संख्या असं म्हणणार आहे अंश आणि छेद रूपात मांडलेल्या ज्या संख्यांचं दशांश रूप अखंडित आणि आवर्ती स्वरूपात असतं अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो हे उदाहरण पाहून घ्या 17/7 हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे काय केलं बघा 17 भाग दिला 7 17 जेव्हा आम्ही 7 भाग दिला काय झालं तेव्हा 2.428571 अशा प्रकारे भाग जायला लागले पूर्ण पण भाग जाईल जात नाहीये बाकी शून्य पण येत नाहीये किंवा भागाकारामध्ये कुठे आवर्ती चिन्ह पण येत नाहीये किंवा कोणत्या ठराविक संख्या रिपीट पण होत नाहीये म्हणजे शून्य बाकी येत नाहीये म्हणजे खंडित पण नाहीये आणि एखादी संख्या पुन्हा पुन्हा येत नाही म्हणजे आवर्ती पण नाहीये म्हणजे हे कसं आहे अखंडित पण आहे आणि अनावर्ती पण आहे म्हणजे जेव्हा अंश आणि छेद रूपात मांडल्या गेलेल्या संख्यांचा भागाकार हा अखंडित व अनावर्ती असतो तेव्हा अशाच प्रकारच्या अंश आणि छेद स्वरूपात मांडलेल्या संख्यांना काय म्हणतो आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो इरॅशनल नंबर असं म्हणतो इथं मी लिहिले बघा व्यवस्थित इरॅशनल नंबर्स ओके इथं बघा वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 वर्गमुळात 2 चं वर्गमूळ किती येतं 2 चं वर्गमूळ
1.41421353563 आएगा. निशेष भाग गेलाय का, बाकी शून्य आले का, निशेष म्हणजे नाही शिल्लक राहिलं काही असं, म्हणजे शून्य भाग, शून्य बाकी नाहीये म्हणजे खंडित भाग नाहीये. ठीक आहे, मग भागाकारामध्ये आवर्ती आलाय का काही, जसं 10/3 मध्ये आपण आलो होतो बघा 3 3 3, इथं ते पण नाहीये. प्रत्येक संख्या नवीन आहे, 4 1 4 2 1 3, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. म्हणजे दोनचं वर्गमूळ हे कसं आहे, अखंडित दशांश रूप आहे आणि अनावर्ती सुद्धा आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, अपरिमेय संख्या. म्हणजे 17/7, 57/17, स्क्वेअर रूट ऑफ 2, ऑल दीज नंबर्स आर कॉल्ड एज इरॅशनल नंबर्स. या सगळ्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. पुन्हा आठवा, 1 पासून अनंतापर्यंत मूळ संख्या, सॉरी नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स म्हणजे मोज संख्या, त्यात फक्त वाढवला शून्य, शून्यापासून अनंतापर्यंत पूर्ण संख्या, शून्यापासून उजवीकडे अनंतापर्यंत आणि शून्यापासून डावीकडे अनंतापर्यंत, अशा सगळ्या प्रकारच्या संख्या रेषेवरील संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. पहिला 3चा टप्पा संपला. चौथी संख्या आणि 5वी संख्या, परिमेय आणि अपरिमेय, याच्यामध्ये अंश आणि छेदचा भाग असतो. पण अंशामध्ये छेद, अंश आणि छेद रूपात मांडलेल्या, पण जर एखाद्या संख्येचा दशांश रूप दिल्यानंतर भागाकार जर खंडित असेल किंवा आवर्ती असेल तर म्हणायचं परिमेय संख्या, आणि भागाकार जर अखंडित असेल आणि अनावर्ती असेल तर त्याला म्हणायचं आपण अपरिमेय संख्या. एवढ्या 5 संख्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आता याच्या पुढची संख्या आहे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय, ही 6वी संख्या ऍक्च्युली. वास्तव संख्या म्हणजे काय, आता वास्तव संख्या सगळा गोंधळ आहे बघा, काहीच नाही. आतापर्यंत तुम्ही जेवढे संख्येचे प्रकार शिकला त्या सगळ्या संख्यांचा एकत्रित संच म्हणजे वास्तव संख्या. म्हणजे थोडक्यात काय, वास्तव संख्या म्हणजे तुमची शाळा, आणि बाकी सगळ्या वर्गातले सगळे वर्ग, शाळेतले वर्ग म्हणजे सगळे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, सगळ्यांचा समावेश आहे कशामध्ये, वास्तव संख्यात. खरं जेव्हा तुम्हाला सूत्रामध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी असा अर्थ त्याचा की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हीच्या संचाला आपण काय म्हणतो, वास्तव संख्या म्हणतो. अपरिमेय ठीक आहे, आता आपण 5 नंबर पाहिजे होतो अपरिमेय संख्या. पण परिमेय संख्येमध्ये काय येतं, परिमेय संख्येमध्ये सर्व नैसर्गिक संख्या येतात, सर्व पूर्ण संख्या येतात, सर्व पूर्णांक संख्या येतात, आणि खंडित किंवा आवर्ती दशांश रूप असलेल्या अंशांमधल्या संख्या येतात, दशांश रूप असलेल्या संख्या येतात, ह्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. आणि अपरिमेय मध्ये काय, अखंडित किंवा अनावर्ती दशांश रूप असलेल्या सगळ्या संख्या येतात. आणि या सगळ्या संख्यांचा जो संच आहे, या सगळ्या संख्यांचा संच म्हणजे वास्तव संख्या. म्हणजे बघा, 1, 0, 95 असेल, -25 असेल, ह्या सगळ्या पूर्ण पूर्णांक संख्या आहेत. त्याचप्रमाणे अंश रूपात दिलेल्या 25/4, 57/11 ह्या सगळ्या परिमेय मधल्या संख्या आहेत. 17/7, स्क्वेअर रूट ऑफ 2 ह्या सगळ्या अपरिमेय मधल्या संख्या आहेत. ह्या सगळ्या संख्यांच्या समूहाला काय म्हणतो आपण, वास्तव संख्या असं म्हणतो. लक्षात आहे, म्हणजे पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, सगळ्यांचा एकत्रित जेव्हा संच आपण करतो त्या सगळ्यांचा अंतर्भाव एका वास्तव संख्यामध्ये होतो. अशा प्रकारची संख्या आपण कोणत्या पाहिल्या, नॅचरल नंबर्स. नंतर नॅचरल नंबर म्हणजे काय, मोज संख्या, नैसर्गिक संख्या, नंतर पूर्ण संख्या, नंतर पूर्णांक संख्या, नंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, आणि शेवटी वास्तव संख्या. आता याच्यावरती प्रश्न कसा येतो नक्की, आता एक प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये 2021 असं मला वाटते, 7/15, 11/20, 2/5, 12/25 या परिमेय संख्येतील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती. बघा, आता तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, सगळ्यात मोठी संख्या शोधावं लागेल, सगळ्यात छोटी शोधावं लागेल, त्याची वजाबाकी करावं लागेल, बरोबर का नाही. मग सगळ्यात मोठी कोणती आहे सांगता येईल तुम्हाला, सांगू शकता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये, सर्वात मोठी
ज्याचे भाग सर्वात कमी केले जातात त्याला म्हणायचं मोठी, ज्याचे भाग सगळ्यात जास्त ज्याचे तुकडे जास्त होतील त्याचा आकार लहान होणार आहे, बरोबर आहे. इथं बघा, बाराचे तुकडे केले पंचवीस, म्हणजे बाराच्या दुपटीपेक्षा जास्त केलेत. इथं दोनचे तुकडे केले पाच, म्हणजे दोनच्या दुपटीपेक्षा जास्त केलेत. इथं अकराचे तुकडे केले वीस, हा दुपटीपेक्षा कमी केलेत, बरोबर आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा छोटा भाग होणार आहे. इथं सातचे तुकडे केले पंधरा, बघा म्हणजे प्रत्येक संख्येचे अंशाच्या दुपटीपेक्षा जास्त भाग केलेत. फक्त अकरा छेद वीस हा एकच संख्या आहे की तिचे भाग अकराच्या दुपटीपेक्षा कमी केलेत, म्हणजे भाग कमी केलेत, याचा अर्थ ही संख्या मोठी असणार आहे. सगळं आपल्या दशांश मांडायची गरज नाही, अंदाज आपलं समजतंय. म्हणजे इलेव्हन अपॉन ट्वेंटी ही मोठी संख्या झाली, आणि छोटी म्हणजे काय, जिचे सगळ्यात जास्त भाग केले जातात. संख्या छोटी आहे पण भाग जास्त आहेत. कोणती आहे? दोन संख्या मोठी छोटी आहे पण तिचे दुपटीपेक्षा जास्त भाग केलेत, ही संख्या लहान आहे सर्वात. म्हणजेच काय, इलेव्हन अपॉन ट्वेंटी ही सगळ्यात मोठी संख्या आहे आणि टू अपॉन फाय ही सगळ्यात लहान संख्या आहे. मग आता काय करायचं, आपल्याला दोघांमधला फरक काढायचा आहे. मग कसा फरक येणार, तुम्ही जर व्यवस्थित गणित सोडवलं, वजाबाकी केली अपूर्णांकाची, तर तुम्हाला काय लागणी हे उत्तर मिळतं, थ्री अपॉन ट्वेंटी. कारण ह्या दोघांचे छेद असमान आहेत, छेद समान करून घेऊन जर आपण त्याचं उत्तर काढलं तर आपल्याला थ्री अपॉन ट्वेंटी हे उत्तर मिळतं. आता जे आपण पाहिलं संख्याज्ञान त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. बघा, पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा. बघा कोणते, प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते, असते का? बघा चुकीचे विधान कोणते, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, कोणत्याही दोन मूळ संख्येची बेरीज नेहमी समसंख्याच होते, जोडमूळ संख्याचा मसावी एक येतो. तर या सगळ्यांची उदाहरण जर आपण पाहिली, प्रत्येक मूळ संख्या नैसर्गिक संख्या गॅरंटेड असते, वास्तव संख्येमध्ये सगळ्याच प्रकारच्या संख्या येतात, त्यामुळं हे परिमेय संख्या ही वास्तव संख्या ही बरोबर आहे. पण कोणत्याही दोन मूळ संख्येची बेरीज नेहमी समसंख्याची येते, बरोबर आहे का? बरं, कोणत्याही दोन मूळ संख्येची बेरीज समसंख्या येते, हो बरोबर आहे, सगळ्यांना वाटण. कारण सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या सगळ्या विषम आहेत, सगळ्या मूळ संख्या हे विषम आहेत, म्हणून त्यांना कशानेच भाग जात नाही ना. पण आमच्या हे लक्षात राहत नाही की दोन ही सुद्धा मूळ संख्या आहे, बरोबर आहे. आणि दोन आणि तीनची जर बेरीज केली तर ती विषम येणार आहे. आणि आपल्या इथं काय विचारलंय, कोणत्याही दोन, इतर कोणत्याही दोनची येईल, पण दोन जर आपण मूळ संख्या म्हणून घेतो तर मात्र कधीही त्याची बेरीज सम येत नाही. कारण एक विषम संख्या आणि एक समसंख्या म्हटलं की त्याची बेरीज ही विषम संख्या येणार आहे. म्हणजेच चुकीचे विधान कोणते, सी ऑप्शन, सी ऑप्शन नंबर थ्री हे उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे हे काही ठराविक प्रश्न मी काढलेले होते. तुम्ही या संख्या ज्ञानावर आधारित, या संख्यांच्या प्रकार आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता आणि येत्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवू शकता. पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या संख्यांचा अभ्यास करा आणि परीक्षेला ज्या ज्या प्रकारचे प्रश्न आलेत ते पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सराव करा. निश्चितपणे तुम्हाला चांगलं यश मिळण्याशिवाय राहणार नाही. ओके, आज आपण थांबूयात, पुन्हा आपण भेटूयात, पुन्हा पुढचा टॉपिक घेऊन, पुढचा टॉपिक जो असेल त्याच्यावर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश व्याकरणाचे असेल किंवा गणिताचे असतील किंवा बुद्धिमत्तेचे असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थांबूयात आपण.